जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ओम राजेंची उमेदवारी जाहीर करण्याची गरज आहे का? कारण ती जाहीर करण्यापूर्वी तुम्ही विजयावरती शिक्कामोर्तब केले. दोन हजार एकोणीस नंतर मी तुळजापूरमध्ये आलेलो आहे. 2019 नंतर मी तुळजापूरमध्ये आलेलो आहे आणि मंदिरात जाण्यापूर्वी भवानी मातेचे विराट दर्शन मी इथे घेतोय. आणि मला खात्री आहे की ज्या भवानी मातेने दैत्याचं मर्दन केलं तीच माझी भवानी माता या हुकुमशहाच्या दैत्याचं मर्दन केल्याशिवाय राहणार नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. कारण ज्या ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला ही आई जगदंबा तिने एक अवतार घेऊन त्या त्या वेळेच्या राक्षसाचा वध केलेला आहे. आणि आज सुद्धा जो आपल्या देशासमोर आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा किंवा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्या हुकुमशहाचा राजकीय वध सुद्धा माझी भवानी माता तुमच्या रूपात केल्याशिवाय राहणार नाही. ओम राजे, तुम्ही या लोकांमध्ये किती मिसळलेले आहात हे मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतंय. ओम राजा आहे, कैलास पण आहे आणि तुम्ही आहात. आजच मी येता येता फोनवरती ऑनलाईन बातम्यांमध्ये वाचत होतो की आपण जी काही केस केलेली आहे सुप्रीम कोर्टात या गद्दारांच्या विरुद्ध अपात्रतेची, आणि मग इथल्या लवादांनी, त्या नालायक नार्वेकरनी एक निकाल दिला, उलटा निकाल दिला. उलटा निकाल दिला का बरोबर दिला? मग त्यांनी जे सांगितलं की शिवसेना त्यांची, शिवसेना कोणाची? आपली आहे ना. आणि सुप्रीम कोर्टाने त्याने आज असं झापले असं मी वाचलं की तुम्ही सभागृहातल्या त्या आमदारांच्या संख्येवर तर शिवसेना कोणाची ठरवलं हे आमच्या निर्णयाच्या विरुद्ध नाही का? याचाच अर्थ उद्या बांबू त्यांना बसणार आहे बरोबर. फक्त वेळ काढण्याचा एक प्रयत्न केविलवाडा चाललाय, पण माझे त्यांच्याकडनं मोठमोठे वकील येत आहेत, येऊ द्या. माझं तर मत आहे सुप्रीम कोर्ट जेव्हा निकाल देईल तो न्याय आपल्याला मिळेल ही मला खात्री आहे. पण मी तुमच्या न्यायालयामध्ये आलेलो आहे, मला न्याय देणार आहात की नाही? जे काय घडलं गद्दारांनी घडवलं हे विसरू नका. म्हणजे त्यांना जेव्हा जे काय देत होते शिवसेना प्रमुखांनी दिलं ते चाललं, पण भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला. आणि मी मगाशी तुमच्या म्हणजे इकडे येण्याच्या आधी उमरगाच्या सभेत बोलले, ते आज तुळजापूरमध्ये येऊन तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय की अमित शहाने मला शिवसेना प्रमुखांच्या खोलीत 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं होतं आणि ते वचन त्यांनी मोडलेलं आहे. हे मी आई जगदंबेची शपथ घेऊन बोलतोय. अमित शहा, तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून, मोदीला मी देव मानत नाही, तुम्ही मानत असाल, पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो, देवता मानतो, ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला, आपल्या पाठीत वार केला. आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले, पहिले पळाले सुरतला, नंतर गुवाहाटी आणि मग गोवा, आणि तो व्हिडिओ विसरू नका. ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे, मला कल्पना आहे, कारण मी कधी खुर्चीसाठी आसुसलेला नव्हतो, सत्तेसाठी नव्हतो. 2.5 वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती, माझ्यासाठी नव्हती, अजिबात नव्हती.
पण जेव्हा मला कळलं की ही विकले गेलेली माणसं आहेत 50-50 खोक्याला, अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडखाऊ माणसं पाहिजेत कशाला मला? आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला, राजीनामा पण दिला. आणि खरंच तुम्हाला सांगतो, मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं. ते पाणी ही माझी ताकद आहे, ही खरी माझी ताकद आहे. अरे तुम्हाला 50 खोके मिळाले असतील, पण हे वैभव जे आहे ना, हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. आणि ही माझी, मी तर म्हणेन, वडिलोपार्जित संपत्ती आहे. कारण आता ती जे काय बोलतात ना, घराणेशाही घराणेशाही, कसली घराणेशाही? मी प्रत्येक सभेत मुद्दा म्हणून सांगतो, मी घराण्याची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे. आणि त्याला जर का मोदीजी तुम्ही घराणेशाही म्हणत असाल, तर मी घराणेशाहीचा वारसदार आहे. आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूरमधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची, ती काढा. आणि तुमच्या मोदींची आहे ती काढा, अमित शहांची काढा. यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये. आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय, दिल्लीमध्ये ते पोहोचत आहेत. इथे शेतकरी आलेत का? किती आहेत? आहेत ना. गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला ओमला निवडून दिलं होतं, पण आपण तेव्हा मोदीजींना पाठिंबा दिला होता. कारण त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा, त्याच्यामध्ये 50% रक्कम मिळवली जाईल. आणि मग ती जी काय रक्कम येईल, तो जो काय आकडा येईल, तो तुम्हाला हमीभाव दिला जाईल, हे ते बोलले होते की नव्हते? मग कुठे गेली गॅरंटी? मग आता तुम्ही विचार करा, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझे जबाबदारी. आणि आता मोदीजी म्हणतायत ये किती 140 कोटी लोक, ये मेरा परिवार है. मोदीजी आपका परिवार ठीक आहे, लेकिन जिम्मेदारी कोण लेगा? जिम्मेदारी मेरी नहीं, परिवार मेरा है लेकिन जिम्मेदारी मेरी नहीं, ऐसा रिश्ता नहीं होता है. जर तुम्हाला लोकांबरोबर कुटुंबाचा रिश्ता नातं प्रस्थापित करायचं असेल, तर जसं मी बोललो होतो आणि जसं मी आज बोलतोय की हे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, यांची जबाबदारी माझी आहे. पण शेतकऱ्यांना मी तुमची काय हालत झाले सांगण्याची गरज नाही आहे. मला वाटतं सुषमाताईंनी सांगितलं असेल, सोयाबीनला भाव मिळतोय का, कापसाला मिळतोय का, याला मिळतोय का, त्याला मिळतोय का, गद्दाराला भाव मिळतोय, गद्दाराला 50 खोके मिळत आहेत. पण जो माझा शेतकरी, ज्यांनी करोनाच्या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन असताना सुद्धा माझ्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळली होती, तो हा माझा अन्नदाता शेतकरी आहे. म्हणजे जेव्हा उद्योगधंदे बंद पडले होते, त्यांना टाळं लावण्याची वेळ आली होती, म्हणजे सगळेजण घरी बसून काम करत होते, पण तेव्हा माझा शेतकरी राजा जर घरात बसला असता, तर आपण करोनाच्या व्यतिरिक्त तो उपासमारीने मेलो असतो ना उपासमारीने. आणि आज जेव्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो, गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं मी संभाजीनगरवर त्या परिसरात फिरलो, मधल्या काळामध्ये शिर्डीला गेलो होतो, नगरच्या भागात फिरलो. आणि मग शेतकरी जेव्हा मला विचारतो की उद्धवजी सांगा आम्ही खायचं काय, आमच्या घरातलं अन्न संपलेलं आहे, धान्य संपलेलं आहे, जेव्हा अन्नदाता म्हणतो की आम्ही खायचं काय जगायचं काय, तेव्हा मोदीजी केव्हा तरी तुम्ही या शेतकऱ्याची विचारपूस करायला आलात? आज शेतकरी संकटात आहे, कर्जबाजारी झालाय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणी मागितलं नव्हतं, पण माझं वचन किंवा माझे कर्तव्य म्हणून मी माझ्या पहिलं जे पूर्ण अधिवेशन होतं नागपूरचं, त्या अधिवेशनामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज, पीक कर्ज मी माफ करून दाखवलं होतं. मिळालं होती की नव्हती? नसेल तर नाही सांगा, मला खोटं मी ते वागलो असेल तर मला खोटं म्हणून सांगा. पण जर जे काम मी प्रामाणिकपणाने केलं होतं ते तुमच्यापर्यंत पोचलं होतं की नव्हतं? त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपत्ती आली, नैसर्गिक संकट आलं, त्या संकट काळामध्ये केंद्राच्या निकषाच्या बाहेर जाऊन महाविकास आघाडी सरकारने केलेली मदत तुम्हाला मिळाली होती की नव्हती? मग कुठे तुमचं सरकार गेलं कुठे? जे निर्मला सीतारामन बाई ज्या बोलल्या की आम्ही आता 4 जातींवरती काम करणार, शेतकरी, महिला, गरीब आणि तरुण,
10 वर्षानंतर तुम्हाला कळलं की या देशामध्ये गरीब आहेत, 10 वर्षानंतर कळलं शेतकरी आहेत, 10 वर्षानंतर कळलं महिला आहेत आणि युवक आहेत, तरुण आहेत. आज जर का मोदी सांगत असेल 2047 सालासाठी तुम्ही आज मला निवडून द्या, अहो 2047 साला अजून कितीतरी वर्ष आहेत, त्या वर्षी कोण असेल कोण नसेल. आज रात्री जसं मी म्हणाला ना की शेतकरी म्हणतोय, आज रात्री मी काय खाऊ ते सांगा. गावकरी जे आहेत तुम्हाला माहीत आहे, जेव्हा ऊन तापतं तेव्हा डांबरी रस्त्यावरती समोर पाणी दिसतं ना रे, काय त्याला म्हणतात, मृगजळ आहे ना, दिसतं ना, पाणी असल्याचा भास होतो. आणि मग आपण काय करतो, आपल्याला म्हणजे कळतं, आपल्याला लहानपणापासून मृगजळ बघतोय. मोदी आज तेच करतायत, समोर मृगजळ दाखवतायत. आता तू भोग ताण लागले थोडंसं पाय भाजेल पण ते बघ तिकडे पाणी आहे. 2047 साली 2047 सांगले का 3000 साली 3050 साली काय डोंबल्याची तुमची मोदी गॅरंटी आहे? आणि गृहमंत्र्यांचं काम काय, मणिपूर तिकडे पेटलाय, मणिपूरमध्ये जात नाहीये. लेह लडाखमध्ये लाखो लोक रस्त्यावरती उतरली होती, लेह लडाखमध्ये जायची यांची हिंमत नाहीये. आणि मोदी गॅरंटी जे म्हणतायत, मी काल परवाच्या सभेत सुद्धा बोललो, दार्जिलिंगमधल्या एका भाजपच्या आमदाराने मोदीजींनी त्यांना जी काही गुरख्यांसाठी म्हणून विशेष काही काम करणार होते म्हणून जी गॅरंटी दिली होती ती 5-10 वर्ष होत आली, अजूनही कशाचा कशाला पत्ता नाही. म्हणून तिथल्या आमदाराने काय, मला वाटतं झिंबा का काहीतरी नाव आहे, नीरज झिंबा का असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या आमदाराचं, त्यांनी मोदीजींना रक्ताने पत्र लिहिलेले, रक्ताने भाजपच्या आमदाराने. अहो मग तुम्ही तुमच्या दिलेल्या आमदाराला वचन पूर्ण नाही करू शकत तर साध्या साध्या शेतकऱ्याची काय कथा आहे? आणि हा शेतकरी जर का रस्त्यावरती उतरला, जसा उत्तरेमध्ये उतरलेला आहे, जसा उत्तरेतला शेतकरी उतरलेला आहे, त्या शेतकऱ्यावरती तुम्ही बंदुका रोखता, त्या शेतकऱ्यावरती तुम्ही अश्रुधुराचे गोळे मारता. अरे ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, पोलीस त्यांच्या विरुद्ध उभं केले आहेत. पोलीस कोणाची मुलं आहेत, सैनिक कोणाची मुलं आहेत, शेतकऱ्याचीच मुलं आहेत. म्हणजे स्वतःच्या वडिलांविरुद्ध स्वतःच्या पोराला उभं करताय बंदूक घेऊन, त्यांच्यावरती जणू काही शेतकरी आनंदात आहे, त्याच्या डोळ्यात आधीच अश्रू आहेत, तरीसुद्धा तुम्ही अश्रूधूर सोडताय. असं सरकार तुम्हाला परत पाहिजे? हे बंदुका रोखणारं सरकार तुम्हाला हमीभाव देईल असं वाटतंय? 10 वर्ष आपल्या देशाची वाया गेली, 10 वर्ष आमची सुद्धा वाया गेली, आम्ही सुद्धा फसलो. कारण आम्हाला असं वाटलं होतं की एक चांगलं सरकार येईल, मजबूत सरकार येईल, हिंदुत्ववादी सरकार येईल. दिलं आम्ही निवडून, 19 सालीसुद्धा आम्ही मतदान केलंच, 14 सालीसुद्धा केलं. आणि ओमराजे तुम्ही बोलत ते बरोबर आहे, मोदीजींचं नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हापासून इकडे खासदारा शिवसेनेचा येतोय, तेव्हापासून येतोय. त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की त्यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो. नाही, त्यांचं कोणाला नाव सुद्धा माहिती नव्हतं. उलट ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तुम्हाला माहिती आहे ना, आठवत आहे, तेव्हा ते मोदींना केराच्या टोपलीत टाकायला निघालं होतं. कोणी वाचवलं होतं मोदींना? हिंदू हृदय सम्राटांनी वाचवलं होतं ना. मग हे उपकार विसरणाऱ्या माणसाला पुन्हा आम्ही खांद्यावर बसून नाचत जायचं? आम्ही पालखी वाहू होती हिंदुत्वाची वाहू, आम्ही पालखी वाहू होती तुळजा भवानीची वाहू, पण मोदींची आणि भाजपची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेचा जन्म नाही झालेला. आणि त्यांचं हिंदुत्व आहे पूर्णपणे वेगळं आहे, त्यांचं हिंदुत्व हे सडक नास्क आणि डुप्लिकेट आहे. त्यांचं हिंदुत्व आहे मी म्हणेन गोमूत्रधारी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. कारण त्याही वेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं की मला, म्हणजे त्यांना, देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, अतिरेक्याला बडवणारा हिंदू पाहिजे. हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. मगाशी ओमराजे तुम्ही चांगलं सांगितलं होतं, याही सभेत ते सांगायला पाहिजे होतं. आज संपूर्णपणे महाराष्ट्र ओरबाडून घेतला जातोय. महाराष्ट्रात होते ते, आहेत ते, आणि येऊ शकणारे उद्योग कुठे जात आहेत? कळते तुम्हाला ना? मी आता गेल्या आठवड्यातली बातमी आहे, 3 सेमीकंडक्टरचे जे उद्योग देशात येत आहेत त्यातले 2 मोदीजीने नेले गुजरातला. का महाराष्ट्राने तुमचा काय अपराध केलाय? मतांची भीक मागायला तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे. काल अमित शहा येऊन गेले, 4 दिवसापूर्वी मोदी येऊन गेले, तुळजापूरमध्ये सुद्धा येतील. आता सांगतील मला मत द्या मत द्या मत द्या, आणि मत दिल्यानंतर सगळं तुम्ही महाराष्ट्र, ह्या शिवराचा महाराष्ट्र ओरबाडून तुम्ही गुजरातच्या घशात घालणार?
माझा काही गुजरातबद्दल राग नाही आहे, गुजराती माणसांबद्दल द्वेष नाही आहे. उलट आमच्याकडे अनेक पिढ्यांपासून या महाराष्ट्रामध्ये गुजराती माता भगिनी बांधव पिढ्यानपिढ्या राहत आहेत. कुठे आमचा आणि त्यांचा झगडा आहे? शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक गुजराती आहेत, त्यांचं आणि आमचं काहीच वैर नाही आहे. त्यांच्याबद्दल मी विरोधात नाहीच आहे. उलट गुजरातसुद्धा आमचाच आहे, गुजरातची सुद्धा प्रगती करा. पण त्याच्यासाठी महाराष्ट्र ओरबाडायचा, महाराष्ट्र लुटायचा. हे सुरतला जाऊन जे नाचले नालायक लोक, त्यांना हे माहिती नाही आहे सुरत ही छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली होती, ती इंग्रजांची वखार लुटली होती. आज वरती जे बसले आहेत हे महाराष्ट्र लुटतायत. ज्या छत्रपतींनी सुरत लुटली होती इंग्रजांची वखार, त्या छत्रपतींचा महाराष्ट्र हे लुटतायत. आणि हे लाचार मिंदे शेपूट हलवत त्यांची बूट चाटीगिरी करतायत. हे असे खासदार तुम्हाला पाहिजेत? आज डोळ्यात देखत आपलं सगळं ओरबाडून जात असताना सुद्धा ते थांबवण्याची कोणामध्ये हिंमत नाही आहे. का पडलं त्यांनी आपलं सरकार? आज ही जनता जी मला कुटुंब प्रमुख मानते, काय माझा गुन्हा काय होता? करोनामध्ये मी तुम्हाला सांभाळलं आणि तुम्ही सुद्धा मला साथ दिली, हा काय मी गुन्हा केला? मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, हा काय मी गुन्हा केला? मी संकट काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठी उभा राहिलो, हा काय मी गुन्हा केला? मी नवीन उद्योग आणत होतो महाराष्ट्रामध्ये, हा काही मी अपराध केला? पण यांना सरकार का पाडायचं होतं? कारण मी त्यांना महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. काय हिंमत होती त्यांची महाराष्ट्र लुटायची? अरे महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न केला असता तेव्हा तर तेव्हाच त्यांचे हात तिकडेच तोडून ठेवले असते मी. पण आता ती वेळ आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. मी मागे सुद्धा बोललो होतो दसरा मेळाव्यात, 15 वर्षांनी लागू द्या, 20 काय, 50 काय, 100 वर्षांनी लागू द्या. हा निकाल जो लागणार आहे तो केवळ शिवसेनेसाठी नाही तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याचा तो न्याय निवड असणार आहे, त्याचा तो न्याय निवड असणार आहे. आणि आता आणखीन पुढच्या महिन्याची तारीख दिले बघूया, आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास आहे. पण सगळ्यात जास्त विश्वास माझा या न्यायालयावरती आहे. हे माझं न्यायालय आहे, मी जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे, न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा आपली शिवसेना, अरे शिवसेना प्रमुखाने आणि माझ्या आजोबांनी दिलेलं नाव हा कोण धोंड्या निवडणूक आयुक्त जो नाव त्यांना देऊ शकतो? हे लाचार सगळी लोक ही माझ्या शिवसेनेचं नाव त्याला देऊ शकतात? निवडणूक चिन्ह कदाचित तुम्ही देण्याचा अधिकार असेल, पण माझ्या पक्षाचं नाव देण्याचा निवडणूक आयुक्ताला अधिकार नाही, त्या धोंड्याला अधिकार नाही आहे. त्याचं नाव मी धोंड्या ठेवलं आहे. जर तू माझ्या शिवसेनेचं नाव त्यांना देतोस तर तुझं सुद्धा नाव मी बदललेलं आहे, ते मी धोंड्याच ठेवलेलं आहे. आणि आता निवडणुका येतील, आचारसंहिता लागेल. एक त्यांनी फतवा काढलाय की कोणीही धार्मिक प्रचार केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी त्याचं स्वागत करतो, पण त्या धोंड्याला सांगतो की अरे धोंड्या, तुझ्यात जर का हिंमत असेल तर पहिली पंतप्रधानांवरती कारवाई कर. कारण पंतप्रधान मोदीजींनी कर्नाटकच्या निवडणुकीत काय नारा दिला होता? बजरंगबली की जय बोलून तुम्ही मतदान करा. मग धोंड्याला सांगतो आणखीन, तुझ्यात जर का हिंमत असेल तर धोंड्या, गृहमंत्र्यांवरती कारवाई कर, अमित शहांवरती कारवाई कर. का? कारण मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अमित शहांनी सांगितलं होतं जनतेला की तुम्ही जर का भाजपला मतं दिली तर तुम्हाला राम लल्लाचं दर्शन आम्ही फुकट घडवू. हा धार्मिक प्रचार नाही? शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला 80-90 सालामध्ये हिंदुत्वाचा प्रचार केला, म्हणून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढला होता. निवडणूक लढवण्यासाठी 6 वर्ष बंदी केली होती. मग यांनी तर भर निवडणुकीमध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा सांगितलं. काय हिंमत आहे तुमची मोदीजींचा अधिकार काढण्याची? ते तर म्हणतात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. बोलू नका, पुन्हा येईन बोलणार याचं काय होतं तुम्हाला कळलेलं आहे. पुन्हा येईन कुणी अहंकारात जाऊ नये. पण देशामध्ये समान नागरी कायदा आणणार असं तुम्ही म्हणताय तर पहिला समान नागरी कायदा इथून आणा की निवडणूक आचारसंहिता ज्यानी कोणी मोडली असेल त्या तो कायद्यासमोर सारखा आहे. पंतप्रधान असलं तरी तोच न्याय, आणि उद्धव ठाकरे असलं तरी त्याला तोच न्याय लागेल. तर आम्ही मानू की हे कायद्याचं राज्य आहे. पण तुम्ही वाटेल ते करायचं, वाटेल ते बोलायचं, पण केवळ तुम्ही पंतप्रधान आहात
म्हणून निवडणूक आयोग तुम्हाला काही करू शकत नाही, कारण निवडणूक आयुक्तानं नेमणारी सुद्धा तुम्हीच आहात. आज सुद्धा जी एक बातमी मी वाचली, बंगालमधल्या एका न्यायमूर्तीने राजीनामा दिला आणि ते भाजपात गेले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी जे बोलले ते वक्तव्य फार गंभीर आहे. त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो. मग कधीपासून त्यांच्या संपर्कात भारतीय जनता पक्ष होता आणि त्या काळामध्ये त्यांनी असे कोणते राजकीय निर्णय दिलेत का, ते कोणाला धार्जिणे आहेत, हे सुद्धा आता तपासून बघावं लागेल. पण अशी माणसं ही प्रत्येक ठिकाणी यांनी पेरून ठेवलेली आहेत, यांच्याकडनं काय न्यायाची मी अपेक्षा करणार. आणि म्हणून मी तुमच्यासाठी मी परत परत ते सांगतो की तुम्हीच माझं न्यायालय आहात. माझा जो काही विश्वास आहे, जर मी पाप केलं असेल, जर मी गुन्हा केला असेल, तर करा मला शिक्षा, करा शिक्षा, माझी तयारी आहे. आणि मी त्यांना सुद्धा आव्हान देतोय, चला आपण असा एक दिवस एक वार वेळ ठरवा, तुम्ही ठरवाल ती वार वेळ, सगळ्या जनतेला बोलवा आणि तिकडे एक काम करायचं, पोलिसांना बाजूला ठेवायचं, ना मी एक पोलीस घेऊन येणार आणि ना नार्वेकर किंवा मिंद्यानी किंवा देवेंद्र फडणवीसांनी पोलीस घेऊन यायचं, मरेवर उभं राहायचं आणि सांगायचं, सगळ्यांच्या समोर सांगायचं की शिवसेना उद्धव, शिवसेना तुझी नाही, शिवसेना या मिंद्याची आहे. सांगा, हिंमत असेल तर जनतेत येऊन बोला, माझी तयारी आहे. पण हे सगळं एवढं उघड उघड दिसत असताना सुद्धा केवळ अधिकार तुमच्याकडे आहे, आम्ही जरा काही बोललं, माझे कार्यकर्त्यांनी जरा काही केलं की लगेच तुमच्याकडे तुमचे घरघडी तुम्ही जे ठेवलेत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स वगैरे हे त्यांच्या मागे सोडायचे, दडपण आणायची, आमिष दाखवायची, पक्षामध्ये ये, कसला कारभार तुम्ही केलात आणि काय कारभार तुम्ही करणार आहात. उघड उघड तुम्ही धमक्या देताय, एकतर भाजपात ये नाहीतर जेलमध्ये जा. तरी सुद्धा संजय राऊत सारखे काही लोक असतात आणि आहेत, ते सांगतात की मी मोडणार तर नाहीच, पण वेळ आली तर मोडेन, पण वाकणार नाही. अरे मी तर म्हणतो मोडणार तर नाही, पण तुम्हाला वाकवल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही. ही काय बेबंदशाही आहे, ही हुकुमशाही आहे. आणि मी व्यक्तीच्या विरुद्ध नाही बोलत, जर मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीच्या विरुद्ध बोलत असाल तर आम्ही तुमच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध बोलतो आहोत. कारण या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप काय भाजपचे बाप जाणे सुद्धा नव्हते. उलट मुद्दामून तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, कारण अनेक जणांना माहिती नसतं, त्यांना असं वाटतं की हेच आपले सर्व काही आहेत, हेच देशप्रेमी आहेत, हेच हिंदुत्ववादी आहेत, असं नाही आहे. मी मुद्दामून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ते जे ते म्हणतात ना मर्यादा, ते नावं देतात, दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी. तुम्हाला किती जणांना माहिती आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी, माहिती आहेत काय होते, माहिती आहेत? जनसंघाचे संस्थापक, भाजपच्या आधी जनसंघ होता. आणि यांची पद्धत हीच आहे, म्हणजे कसं असतं की समजा चांगलं लग्न चाललेलं आहे तर लग्नामध्ये घुसायचं, पंक्तीला बसायचं, श्रीखंड पुरी ओरपून खायची आणि नवरा बायकोत भांडणं लावून बाहेर पडायचं. हे भाजपवाले. तसेच हे श्यामाप्रसाद मुखर्जी 52 साली त्यांनी जनसंघाची स्थापना केली, पण त्याच्या आधी 1942-42 सुमारास, म्हणजे 42, महात्मा गांधीजींनी जेव्हा इंग्रजांना चले जाओ असं सांगितलं होतं, चले जाओची चळवळ सुरू केली होती, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेच्या बंगालच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की ही चळवळ घातक आहे आणि ती पश्चिम बंगालमध्ये चिरडून टाकली पाहिजे. हे श्यामाप्रसाद मुखर्जी हे यांचे राजकीय बाप. आणि त्याच श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याच काळामध्ये, म्हणजे आत्ताचे जे मुस्लिम बांधव सोबत येत आहेत, त्यांना कळत आहे की शिवसेनेचं हिंदुत्व हे द्वेषाचं राजकारण करणारं नाही आहे. पण तेव्हाची जी मुस्लिम लीग होती, त्याने हिंदुस्तान पाकिस्तानची विभागणी मागितली होती आणि त्या मुस्लिम लीगबरोबर स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीगबरोबर सरकारमध्ये स्थापन होऊन 11 महिने अर्थमंत्रीपद भूषवलं होतं. मग कोणी कोणाकडं कोणाला हिंदुत्व शिकायचं, भाजपकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? अरे तुमच्या बाप जाऱ्यांनी मुस्लिम लीग बरोबर तेव्हा सरकार स्थापन केलं होतं आणि तुमच्याच त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी चले जाव चळवलेला विरोध केला होता, तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवणार का, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? हे असले सगळे भंपक यांचे आदर्श म्हटल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो का चोरायची वेळ आली. आणि एकतर महाराष्ट्रामध्ये आता यांचं नाणं चालत नाही, यांचा चेहरा चालत नाही,
आता यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा हा फाटलेला आहे. जो हिंदुत्वाचा मुखवटा यांनी घातला होता तो मुखवटा फाटलेला आहे आणि आत्मातला भेसूर बिभत्स चेहरा हा आता जनतेसमोर आलेला आहे, जो कोणाच्याच बाजूचा नाही आहे. मतं देताना तुमची मतं मला पाहिजेत, पण मतं मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही काही तुमचा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येता तेव्हा तुमच्यावरती गोळ्या बंदुका रोखणारी आणि अश्रुधर सोडणारी ही जातकुळीची राज्यकर्ते हे तुम्हाला आपल्याला परत परवडणार आहेत देशाला? आता आम्हाला लोकशाही टिकवायची, लोकशाही ही आपल्या देशामध्ये कायम ठेवायची आहे. आणि म्हणून मी प्रत्येक सभेमध्ये एक आवाहन करतो, आवाहन म्हणजे विनंती, संपूर्ण देशात जे जे देशप्रेमी आहेत त्यांनी आता या हुकुमशाहीला गाडण्यासाठी स्वतःचा धर्म, जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि माझा देश हाच माझा धर्म हे समजून आता एक या देश वाचवण्यासाठी एकत्र या. तुम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरे जे बोलतोय त्या उद्धव ठाकरेसाठी, तर उद्धव ठाकरेसाठी लढत नाहीये. उद्धव ठाकरे लढतोय हा तुमच्यासाठी लढतोय. एका प्रश्नाचं फक्त मला उत्तर द्या की ज्याच्यामध्ये मला पुढे प्रचाराला जायची गरज आहे की नाही ते मला कळेल. जे मी बोलतोय ते मी माझ्यासाठी नाही बोलत, तुम्हाला तुम्ही आणि तुमच्या भावी पिढ्या ह्या लोकशाहीत जगाविषयी वाटतात की हुकुमशाहीमध्ये? तुम्ही ज्या वेळेला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येईल तेव्हा तुमचं ऐकून घेणारा राज्य करता पाहिजे का गोळ्या घालणारा राज्य करता पाहिजे? तुम्हाला निवडणूक आल्यानंतर फसवणारा राज्य करता पाहिजे का निवडणुकीच्या वेळेला जे बोलेल ते करून दाखवणारा राज्य करता पाहिजे? मग हे जे काय असे अनेक प्रश्न आहेत, अच्छे दिन आएंगे आले, खात्यात 15 लाख मिळाले, हमी भाव मिळाला, पण आता मी तुम्हाला सांगतोय अब अच्छे दिन आएंगे, आता अच्छे दिन येणार. कारण मी जो एक नारा दिलेला आहे तो नारा आता देशभर घुमला पाहिजे आणि नुसतं देशभर घुमून नाही चालणार, तो तुम्हाला अंमलात आणावाच लागेल. म्हणजे असं म्हणा की काही कार्यकर्त्यांना आता यांच्या दडपणाखाली पोलीस माझ्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस काढतात आणि ती नोटीस काढल्यानंतर त्याच्यावरती सही करावी लागते. तशी मी भाजपला तडीपारीची नोटीस काढतोय, तुम्ही त्याच्यावर सही केली पाहिजे. करणार आहात? मग जरा एकदा जोरात बोलणार, आपकी बार भाजपा तडीपार. बोला आपकी बार सही करणार नोटीसीवर, तडीपार करणार भाजपला. चला, तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आई जगदंबेच्या दर्शनाला ज्या क्षणी तुम्ही सगळे देशवासीय या देशात येऊ पाहणारी हुकुमशाही गाडून टाकाल तेव्हा वाजत गाजत मी मंदिरात आईच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. या ठिकाणी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.